तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार टिकणार की भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येत सरकार स्थापन करणार याची चर्चा पुन्हा एकदा आता सुरू झाली आहे. तर ती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांनी लिहिलेल्या पत्रामुळे सध्या राजकीय चर्चांना याचमुळे मोठं उधाण आलेलं आहे. पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानं राजकीय चर्चांना उधाण. भाजपसोबत जुळवून घेण्याची सरनाईक यांची विनंती. भाजपकडून स्वागत तर सेना म्हणते महाविकास आघाडी भक्कम. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा आपल्याला मोठा त्रास होतोय, भाजपशी जुळवून घ्यावं, त्यामुळे सेनेच्या काही नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका होईल अशी सरळ विनंतीच प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन शनिवारी साजरा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सरनाईक यांचं हे पत्र समोर आलंय, त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. ते त्रासात आहे, ते अडचणीत आहे, त्यांचं कुटुंब अडचणीत आहे आणि त्यांच्या अडचणीचं कारण त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे. विनाकारण त्रासाशी कसा मुकाबला करायचा यासाठी संपूर्ण पक्ष हा प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी आहे. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. 105 आमदार असूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं, त्यामुळे आता सेनेच्याच आमदारानं भाजपशी जुळवून घेण्याचा सूर लावल्यानं भाजपची प्रतिक्रिया अशी होती. कोणी काही म्हणू शकतो, त्यावेळी संजय राऊतांचं हे म्हणणं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. इतरांनी ते फॉलो करायचं की नाही ते त्यांनाही स्वतंत्र असतं. त्याप्रमाणे इतर म्हणजे ते ज्यांना ज्यांना उद्देशून म्हणतायत ते ठरवतील की आपण काय करायचं. संजय राऊतांनी सांगितल्यानंतर करण्याची काय या समाजाची स्थिती निर्माण झाली नाही. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, तो त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिला आहे. त्यांच्या प्रमुखांनी त्यांना काय सांगायचं आहे, भारतीय जनता पक्षाचं एक पक्क आहे, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे, जनतेचे प्रश्न आम्ही समोर मांडतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेच्या मनामध्ये आता आम्ही ज्या प्रकारे आमची प्रतिमा तयार केली आहे. मागच्या वेळेस आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो पण आमचं बहुमत नव्हतं कारण आम्ही युतीत लढलो होतो. येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. भाजपचे नेते शिवसेना नेत्यांवर एका पाठोपाठ एक आरोप करतायत, त्यात आता सरनाईक यांच्या पत्रामुळे किरीट सोमय्यांनीही शिवसेनेवर निशाणा साधलाय. प्रताप सरनाईकनी NHL MMRDAचा घोटाळा केला, आता जेलचा दरवाजा दिसतोय म्हणून तपास यंत्रणेवर आरोप करायचा. अनिल परबनी पण वाळूवर रिसोर्ट बांधलाय, तो तुटणार आणि अनिल परब जेलमध्ये जाणार. उद्या अनिल परब पण पत्र लिहिणार. उद्धव ठाकरेची सेना कोविड मध्ये करप्शन करणारी सेना आहे, त्यांनी काही लिहू द्या पण आज ना उद्या या सगळा अर्धा डझन शिवसेना नेत्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास शिवसेनेतर्फे व्यक्त केला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र सरनाईक यांच्या पत्राचीच सत्यता पडताळून पाहण्याची सूचना केली आहे. मला माहीत नाही त्यांनी काय पत्र पाठवलं किंवा काय, आणि प्रताप सरनाईक हे की आघाडी टिकावी या मताचे आहेत हे अनेक वेळा मी खासगीतही ऐकलेलं आहे त्यांच्याकडून. महाविकास आघाडी सरकारला तुर्तास तरी कोणताही धोका दिसत नसला तरीही सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना आणि भाजप युतीच्या शक्यतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.